आता जस्ट चुला पेटवला आहे आणि टोपाला चारी बाजूने अशी राखाडी लावून त्याला चिकन ना याला बटाटाच द्यायचा नुसता. हे आवड आले संपशू संपवशू ना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. आज तिसरा दिवस कोंडीला आलेलो आहोत पुन्हा एकदा. आणि ही सकाळीच मुलं आलेली तिथे सहजा 8 वाजल्यापासून आलेले आहेत. त्यांची सर्वांची मला खूप मदत असते आणि सर्व मुलं 8 वाजल्यापासून तिथे आहेत. आणि आज खास त्यांच्यासाठी जेवण वगैरे आहे. आज आम्ही जेवण म्हणजेच नॉनव्हेज बनवणार आहोत. आणि आम्हाला ह्या जेवणासाठी स्पॉन्सरशिपसुद्धा दिली आहे. माझा वर्गमित्र आहे जयेश वारगे आणि तुषार गुंड महाजनातला, या दोघांकडून जेवणासाठी स्पॉन्सरशिप भेटलेली आहे आम्हाला सर्व ह्याच्यात. आणि खूप ह्यांचं सहकार्य आहे. धन्यवाद तुषार आणि जयेश. तर हा काल हाच तो आस्वादच्या खूप लागलं होतं काल. आस्वाद दाखव रे इथे झालं बरं. भरपूर लागलं होतं पण त्याची हुशारी म्हणजेच काल बरेच काय प्रयत्न केले पण रक्त काय थांबत नव्हतं. पण त्यांनी असं काय सांगितलं वनस्पती एक, त्या वनस्पतीचा पाला लावला आम्ही आणि लगेच तात्काळ रक्त येण्याचं बंद झालं. नाहीतर डॉक्टरकडे 3 टाके तरी आरामात पडले असते एवढं त्याचं लागलं होतं. पण आज एकदम परफेक्ट आहे, बोलते बोलते चांगलं व्यवस्थित. काय काय ना प्रॉब्लेम वाटला त्याला. आणि प्रत्येक ह्या जंगलामध्ये एवढी झाडं, आम्ही जेव्हा काल फिरलो तेव्हा प्रत्येक झाडाची ओळख त्यांनी सांगितली आम्हाला. ह्या झाडाला काय म्हणतात, कशाची फळं खातात वगैरे. कधी आम्ही फळं खाल्ली नव्हती, ती धामणाची वगैरे त्यांनी फळं शोधून दाखवली आम्ही ती खाल्ली सुद्धा. आणि कुठल्याही झाडाला झाड म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही झाड सांगितलं तरी लगेच त्याचं नाव तो लगेच सांगतोय. चौथीला आहे कोलगरच्या, पाचवीला आता गेलास ना, कोलगरच्या आश्रमशाळेत आहे. आणि खरोखर खूप हुशार आहे आणि आम्हाला पेंटिंगसाठी सुद्धा खूप मदत केली. आता ह्या मुलांनी सर्व इकडे सर्व सोयी केले सकाळी येऊन, म्हणजे जेवणासाठी इकडे टोप वगैरे आणलेत त्यांनी. पाठीमागे बघताय ते टोप वगैरे आहेत, चुले वगैरे करून ठेवले सर्व, लाकडं पण आणली. अजून पोरं येतील आपली इथे कारण सगळी ही ह्या आदिवासी वाडीवरचीच म्हणजे ठाकूर वस्तीवरचीच मुलं आहेत सर्व. जंगलात राहणारी सगळी आहेत ही सर्व मंडळी. आणि आज आपण इकडे पाठीमागे दिसतोय भला मोठा दगड इकडे, याला काहीतरी असं पेंटिंग करू आपण. हा केलीची पानं, केलीची पानं नको आणू सध्या, आपल्याकडे आहे पत्रावळी वगैरे दिलेली आहेत आपल्याला. नका जाऊ रे या. तर कामामध्ये सुद्धा खूप हुशार आहेत मुलं सर्व. आज स्पेशल आपण जेवण वगैरे इथे करणारच आहोत, बनवणार इथेच आम्ही बनवणार. सगळं साहित्य वगैरे आणलंय आणि जेवण झाल्यानंतर जेवण चालू असताना पेंटिंग्स वगैरे करू. आणि ह्या मुलांच्या हातातूनच मी सध्या आज पेंटिंग वगैरे करून घेणार आहे सर्व. कलर वगैरे त्यांनाच करायला देणार आहे सर्व कारण एक त्यांचीसुद्धा खूप आवड आहे कलेच्या दृष्टीने. आणि खरोखर एक ना एक दिवस मी सुद्धा येईन त्यांना काहीतरी कला शिकवण्याचा प्रयत्न करेनच. शिकाल ना तुम्ही पेंटिंग वगैरे, आवड आहे ना? काल पण केलेली पेंटिंग, काल केली पेंटिंग. पण आज दुसरी पेंटिंग वगैरे कधी तुम्हाला शिकायचं झालं तर मी स्वतः साहित्य आणून शिकवेन तुम्हाला. आपण काहीतरी एक असा छोटासा कॅम्प भरू इथे आणि तुम्हाला दिवस 2-3 दिवस सतत आपण पेंटिंग करू इथे. हा वारली पेंटिंग वगैरे असं काहीतरी वेगवेगळं. चालेल चालेल. तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूच, कंटिन्यू राहा आमच्यासोबत. आपण आता कलर देतोय ह्या मुलांना, अजून फुलं येतात दुसरी पण आमच्यासोबत. तर आपण ह्याच्यासोबत एक फोटो सेल्फी घेऊ. मित्रांनो माझ्यासोबत आता सध्या ही 10 मुलं आहेत छोटी छोटी, मी तर म्हणेन छोटे आर्टिस्ट आहेत माझ्यासोबत. त्याच्यामुळं मलासुद्धा काम करायला खूप एन्जॉय वाटेल इथे. आणि निलेश पाटीलसुद्धा आहेत माझ्यासोबत. तर जेवण हे तुमच्या जेवण कोण कोण बनवतं? बनस ना, बनस, मदत तर कराल ना सगळी, बनतच ना, मदत करशील ना जेवण बनायला. आपण बोलू मस्त चिकन आणलंय. हा चालेल चालेल. मित्रांनो बघता आपल्या आता जेवणाची पण सुरुवात म्हणजे थोडीशी अरेंजमेंट चाललंय सर्व. हा आस्वाद आहे, आस्वाद तिकडे चुलाचं हे करतो, तिकडे 2 पोरं आहेत आणि बाकीचे इकडे घासाघासचं काम करतायत. साफ कर
मित्रांनो, हा बघा छोटासा पोरगा कसा माकडासारखा वरती चढतोय इथून. सावकाश रे, इथे वरून पाणी पडतोय. म्हणजे आता जून महिन्यात सुद्धा इथे झऱ्याचं पाणी आहे आणि हे पाणी आम्ही पिण्यासाठी सुद्धा वापरतोय. बघा पाणी दिसतोय. अरे सावकाश, अस्वाद वरती कुठल्या वरती नको जाऊ. मग पण गेलेलो. अरे काय छोट्या छोट्या मुलांची कसरत आहे. ए तू नको चढू, उचलाना चढायला जमणार. हा बघ. अरे अरे पडशील मला. ए उतर खाली, उतर खाली, उतर खाली, उतर तू उतर खाली. कोण आलं? तर आपले कलरचं साहित्य सुद्धा आलं तिकडे. योगेश घेऊन आला साहित्य. आता आपण कामाला सुरुवात करूया. हे आपल्या कलरचं साहित्य आहे सर्व. हे आता आणलं इकडं आणि हे इथंच ठेवलं होतं आम्ही. भरपूर कलर्स आहेत आपल्याकडे. आणि आता इथे निलेश पाटील आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था करतात. आपण जस्ट चुला पेटवलेला आहे आणि टोपाला चारी बाजूने अशी राखाडी लावून टोप ठेवलेला आहे. आणि आता रेसिपी मास्टर आमचे आहेत निलेश पाटील. त्याच्यामध्ये चिकन आहे. काय टाकलं? चिकन मसाला. काय काय टाकतं प्रोसेस पण सांगा आम्हाला, थोडस रेसिपी सुद्धा होईल आपली. चिकन आहे आपलं किती आहे? 1.5 किलो. हळे बिले कवडा भात खाशील आज? कवडा आवडा खाशील? आणि चिकन किती खाशील? याला चिकन ना, याला बटाटाच द्यायचं नुसता. मित्रांनो, आमच्या इथे आता हे 2 किलो चिकन आहे आणि ते सर्व आम्ही ते मिक्सिंग वगैरे करतात. काय काय टाकलं? हळद, लसूण, मिसळ, घरगुती मसाला, चिकन मसाला आणि लिंब. तर इकडे आपली छोटी कलाकार मंडळी कलर लावत आहेत. त्यांना कलर वगैरे एक अंगावरची कलर उडत कलर मिक्सिंग करून दिलाय आणि त्याप्रमाणे ते कलर वगैरे करतात. आज तर आपल्याला या ठिकाणी भरपूरच मिळत आहे. आता ही सर्व छोटी छोटी आपली कंपनी आहे, ती सर्व बहुतेक तर कलर करतीलच. थोडाफार त्यांच्याकडनं कलर करून घेऊ, बाकी आम्ही करणार आहोत. खूप छान करता, आवड आहे सर्वांना आणि आम्हाला सुद्धा छान वाटतंय की मुलं उत्साहाने एवढं पेंटिंग करतायत. ए वरचं घास ते घासून टाका, तिकडे घास जरा वरती चढू नकोस, फक्त जा तू पण जा. त्याला याला पण पेपर द्यायचं एक.
शेवाल सगळे काढून टाका. ब्रश इकडे बोलून हा बघ या ठिकाणी असा ब्रश बाजू साईडला सांडेल जिथे कलर रोलर पोचत नाही ना. ए सावकाश रोलर झटकून घ्यायचा. कांदा वगैरे कटिंग करून झालाय. आता थोडीफार तयारी अर्धी तर तयारी झालंय. हा तिकडे मार्क समोरच. हा तुम्हीच बोला. आजची आमची स्पेशल रेसिपी चालू आहे चिकन आणि जंगलामध्ये येऊन बनवायचं आणि ते खायचं आज आमचं नशीब आहे. या साईडला आपली रेसिपी चालू आहे चिकनची आणि या साईडला आपला कलर सुद्धा चालू आहे इकडे. आणि मजा बघणारी थोडीशी आहे तिथं पोरं. तुम्ही आता नाही करत पेंटिंग करताय ना? हा मग आता करा तिथं जाऊन. या ठिकाणी इथे आमचं चिकन आता रेडी झालेलं आहे. आता आम्ही भात ठेवतोय. अंगाला किती लावून घेतला रंग? मित्रांनो दुपारचे 12:30 वाजलेत आणि आता आम्ही थोडंफार इथे साफसफाई करतो. आता इथे आम्हाला जेवायचं आहे. इथे झोपडी आहे छान सावली आहे आणि इथे थोडीशी साफसफाई करून आम्ही इथे जेवायला बसणार आहोत. घे कल्पेश थोडा. Okay.
तर या ठिकाणी आम्ही मस्तपैकी साफसफाई वगैरे केलेली आहे आणि वरती सावली सुद्धा मस्त आहे. तर योगेशने आणलाय चिकनचा टोप. चिकन पण मस्त आहे. बोल मग अजून काय काय मस्त आहे? अजून काय तू जा मजा केली आता इथे चिकन मस्त जेवशील ना भरपूर जेवशील किती? हे ह्याला थोडासा द्या भात, ह्याला बटाटा आणि भात द्या थोडासा. तो ज्या चिकन खात नाही उपास आहे त्याला. उपास आहे? उपास आहे ना? दगल पल्ले. हा दगल पल्ले माझ्या पोटात. हा तू जेवणार जेवणार नाही ना? हो काय जेवणार नाही ना आता? तू जेवणार आहेस की नाही? किती जेवणार आहेस? एवढं सात जेवणार? तू रे जेवणार आहेस ना? ह्याला उपास आहे, ह्याला डाळ. ए हो ह्याला डाळ केलंय ना? तुला डाळ खाशील ना? हा सर्वेश जेवल कवडा कवडा आवडा आवडा जेवशील? आवडा म्हणजे किती? हा आस्वाद आलाय आंघोळ करून. आस्वाद जेवणार आहेस ना? पोटभर जेवा, तुमच्यासाठी चाच आहे. हा आपली सर्व मंडळी इथे जेवायला बसली आहे. हे आवडा आलं संपशू संपशू ना? हा दोन दोन भाग करा दोघांना, एक एक साईडला कर, एक तू कर, तुला अर्धा कर, तुला एकत्र खाशू ना? लागला तर परत घ्या भात जाम आहे. तुम्ही दोघ जण इकडे बसा ना, तू त्या दोघ जण त्या जण दोघा लो. कसा आलं रे चिकन? रसा विसा मीठ बीठ काय आवय काय? तिखट झालं जाम बरोबर आहे ना? कसा वाटला रे जेवण? आवडलं काय? पोटभर झालंस का रे? जाम खाल्लंस? हा जेवलास ना? हा कोण कोण जेवते जास्त? बटाटे कोण ठेवलेत ते खाऊन घे. मला बटाटे खावायचे. तू रे तुला भात जेवलास पोटभर? जेवलो ना? आता आम्ही जेवू ना? तर मित्रांनो आपले सर्व छोटे छोटे कलाकार इथे कोंडीवरती पेंटिंग करतात ते सर्व आता जेवून झालेत आणि खूप मोठे मोठे कलाकार आणि खूप चांगल्या रीतीने सर्वांनी रिस्पॉन्स दिलाय आणि जेवण सुद्धा त्यांचं भरपूर झालंय. पोटवण झाला तर आता पुन्हा जेवायला कधी येऊ आपण करू पार्टी इथे. करायची ना? करायची ना? कवा तरी करू रे. कवा पाऊस आले, पाऊस पडल्यावर कवा 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 पाऊस पडला कवा अहो भात ठेवला इकडे भरपूर खालास जाम आवडलं ना चिकन? हे सर्व पत्रावले वगैरे सर्व एका ठिकाणी ठेवा. सर्व इथे अजिबात घाण ठेवायचे नाही. ग्लास पण उचला ते सर्व ग्लास वगैरे पाणी प्यायला ठेवा तुम्हाला ग्लास. हा आता जेवली आता चालली पोहायला सर्व. हे उड्या मारू नका कोणीच. पाहुणे एक वाजला. सर्व पोरं वगैरे आता जेवून झाली आणि ती आता मस्त एन्जॉय करायचे पोहायला गेलेत आणि आता आम्ही जेवतो. त्यामुळे थोडीशी विश्रांती घेऊ आणि पुढे थोडस वर्क करू आम्ही. आजचा स्पेशल मेनू चिकनचं नीलेश पाटील यांनी बनवलं आहे आज आणि ते पण मस्त की या कोंडीच्या इथे निसर्गाच्या सान्निध्यात जंगलामध्ये आम्ही आज जेवण केलं आहे आणि आम्हाला जेवणासाठी सहाय्य केलं तेच म्हणजे माझे मित्र जयेश वारगे आणि तुषार गुंड. खरंच गावातली अशी काही लोक आहेत जे आम्हाला मदत करतात, स्पॉन्सरशिप स्पॉन्सर देतात, कोणा कोणतरी असं मदत करतात. आम्हाला सुद्धा बरं वाटतं. काही कलर्स आम्हाला कमी पडतात तर आम्हाला ते कलर्स अवेलेबल करण्यासाठी सुद्धा काही मदत करतात. संतोष कायकर, संजय दादा चालेकर यांनी सुद्धा कलर ते आम्ही जे स्प्रे वापरले ते त्यांनी दिलेल्या खर्चातून आणले. बाकी कलर खर्च तर मी कलर आणलेलेच आहेत कारण कलर या ठिकाणी भरपूर लागतो.
आणि तसं आम्हाला सुद्धा ते एवढे अरेंजमेंट करता येत नाही, पण काय कोणाचा सपोर्ट असेल तर बरंच काय करता येतं, आणि धन्यवाद त्यांचं सुद्धा. संपला ना कपयला कपयला कडे आई पेंटिंग चालू आहे, आणि आता मी टावर बांधण्याचं काम करतो आहे, बिल्डिंग्स तयार करतो आहे तिथे, आणि आपल्याला एक टायटॅनिकचा लुक दाखवायचा आहे. टायटॅनिक इकडे माझ्या पाठीमागे आस्वाद आहे, तो बघतो आहे आणि शिकतो आहे. टायटॅनिक चालवायचं आहे तुला आस्वाद. तर अर्धा बिल्डिंग बांधून झाल्यात, ऊन कडक आहे, पाऊस येण्याची पण शक्यता बघ, असं पण ऊन पण भरपूर, आणि चेहऱ्याची तर पूर्ण वाट लागले, थोडा घाम वगैरे सगळं काय. पण एक आनंद वाटतो पेंटिंग करताना सुद्धा, कारण एक निरालं वेगळंच असं माध्यम हाताळताना खूप छान वाटतं, कारण आपण पेंटिंग्स कॅनव्हासवरती, कागदावरती, वॉलवरती करतोच, पण अशा पेंटिंग्स करणं प्रत्येकजण करतो असं नाही. आणि खूप मेहनतीचं काम आहे, जिद्दीचं सुद्धा काम आहे. या पाठीमागे निलेश पाटील करतात, तिकडे कलर वगैरे लावतात. आम्हाला इथे आधार नाही आहे कळवरती वगैरे चढाल तरी, पण कसं तरी आम्ही करतो आहे. पण एक आमच्या पुढे पण आव्हान आहे, आम्हाला करायचंच आहे म्हणजे पेंटिंग्स. ही खूप मोठी डगड माझ्या मनात होतं, काहीतरी करायचं गेल्या वर्षी मनात आलं होतं, पण यावर्षी थोडं का होईना तिला वेगळा लुक देण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
आणि सर्व आमचे सामान उचल करतात. तर आता जायचं आहे. तर मित्रांनो आम्ही आता परतीच्या प्रवासाकडे आहोत आणि आता 3:30 ते 4:15 वाजले आहेत अंदाजे. तर पाऊस पडल्यानंतर एक आकर्षण म्हणून आणि फेमस झालेला हा कोंडीचा धबधबा नक्कीच पाहायला या. आणि सेल्फी पॉईंट्स वगैरे खूप आहेत. तर आता ही सर्व मंडळी आहेत जी नंतर त्यांच्या घरी जातील. अथवा तिकडे आमचे वर्षभर चालले झाले आहेत. तर टाटा टाटा, बाय बाय, पुन्हा भेटू लवकरच, बाय.